आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. देवेगौंडाचे पुत्र म्हणतात किंग मेकर नव्हे किंग बनणार. बहुमतांच्या 113 जागांसाठी आमची जय्यत तयारी. मतदानपूर्व कल चाचण्यांमधून कर्नाटक विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागून देवेगौंडांचा जनता दल सेक्युलर पक्ष किंगमेकर बनेल असा दावा करण्यात येत आहे. मात्र देवेगौंडांचे पुत्र HD कुमार स्वामींना हे आकडे मान्य नसून आमचा पक्ष किंगमेकर नव्हे तर आम्हीच किंग ठरणार आहोत असा दावा केलाय. अवघ्या 15 आठवड्यावर आलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपा आणि जनता दल धर्मनिरपेक्ष या 3 प्रमुख पक्षांमध्ये कर्नाटक विधानसभेची खरी लढत आहे. त्यासाठी सत्ताधारी काँग्रेस, भाजपा आणि जनता दल सेक्युलर हे पक्ष कंबर कसून तयार झाले आहेत. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतशी चुरसही वाढत चालली आहे. मतदानपूर्व कल चाचण्यांमधून कर्नाटक विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागून देवेगौंडांचा जनता दल सेक्युलर पक्ष किंगमेकर बनेल असा दावा करण्यात येत आहे. मात्र देवेगौंडांचे पुत्र HD कुमार स्वामी यांनी आगामी निवडणुकीत त्यांचा पक्ष किंगमेकर नाही तर किंग बनेल असा दावा केलाय. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना कुमारस्वामी म्हणाले, कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर पक्ष पूर्ण बहुमतासह विजयी होईल असा मला संपूर्ण विश्वास आहे. आमच्या पक्षाला बहुमत मिळेल याबाबत माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. आमचा पक्ष किंगमेकर नव्हे तर किंगच बनणार असल्याचा दावा HD कुमारस्वामी यांनी केलाय.